म्हणजे तर आणि या प्रत्ययाला तर नवीन लाभ असतो. त्यातला दुसरा नियम असा आहे की त्याला जर का ह्रस्व स्वरांताची तुलना असेल, ह्रस्व स्वरांत असतील तर मात्र इथे यशऐवजी त्या प्रत्यय लागतो. जेव्हा धातू ह्रस्व स्वरांत असतो तेव्हा यशऐवजी त्या प्रत्यय लागतो. मग सूत्र काय आपलं? उपसर्ग अधिक धातू अधिक प्रत्यय. मग उपसर्ग कोणता घेतला आपण? प्रति. मग धातू कोणता आहे? शु. शु कसा आहे? म्हणा ह्रस्व स्वरांत आहे. ह्रस्व स्वरांताला काय सांगितलं आपण? त्या प्रत्यय. म्हणून इथे त्या प्रत्यय घेतला. मग काय झालं? प्रतिश्रुत्य अर्थ काय झालं? ऐकून. वि अधिक स्मृ अधिकत्य. स्मृ पुन्हा काय झाले? ह्रस्व स्वरांत आहे. म्हणून मग त्याला प्रत्यय कोणता लागेल? त्य. म्हणून इथे त्या प्रत्यय लागला. आणि त्या काय झालं? काय झालं? मग आता विस्मृत्य म्हणजे विसरून. पुढे असं एक उदाहरण बघूया. उप अधिक कृ अधिकत्य काय झालं? उपकृत्य उपकार करून.